श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः। हे सर्व साक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महांकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिणीश एक तत्व आहा खास। तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो। तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती। जैसी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ बाहत। अनन्य भावे बाहता तू पावसी आपल्या भक्ता। माता न धरी निष्ठुरता आपल्या वत्सा विषय कधी। मी तुझे अजानले करू नको माया पातळ करू। तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करीहरा। बंकट लालाचे घरांत असता स्वामी समर्थ। प्रकार एक अघटित आला ऐसा घडवणी। वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेचे दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करोणिया। अक्षय तृतीयेचा दिवस वराढांतील लोकांस विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानिती हा। त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले। महाराज पोरांत बैसले कौतुके लीला करावया। बालका म्हणती गजानन चिलीम द्यावी भरुण तंबाखूची मज कारण विस्तववरी ठेवूनया। सकाळपासून ऐसाच बसलो चिलीम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो। भरा चिलीम मुलांनो ऐसी आज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदली चिलीम भरू लागली तंबाखू आत घालूनया। विस्तवाचा तपास केला तोन सदनी मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो। पोरे चित्ती विचार करीती आपापसांत निश्चिती कशी करावी यासी युक्ती। विस्तव पाहिजे चिलमीला मुले पाहून चिंता दूर बंकट करी मधुरोत्तर। अरे जानकीराम सोनार आहे बेटाळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे दुकान ते चालण्या बरवे। विस्तव लागतो आधी त्या आधी पेटते बागेसरी त्याच्या पुढे दुकानदारी। ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला। पोरांनी ते ऐकिले जानकीरामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांच्या चिरमीच। जानकीराम रागावला लेकरांशी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला देण कोणा विस्तव मी। पोरे म्हणाली त्यावर जोडून आपले दोन्ही कर नको करू हा अविचार विस्तव पाहिजे समर्थाला। महाराज श्री गजानन देवाचे ही देव जाण त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जात असे। साधू प्रती काही देता तेथे अशुभाची नसे वाता उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको आम्ही आहोत मुले आहण तू मोठा आमच्या हुण ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला। विस्तव तू देशीर बजरी भागे येईल तुझ्या घरी चिलीम पिऊन तृप्त जरी। झाले गजानन महाराज ते सोनारे न ऐकिले अद्वा तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे। सोनार म्हणे बालकांसी गजानन कशाचा पुण्यराशी त्या चिलमी बहाद्दरासी साधू म्हणून सांगू नका। गांजा तंबाखू पीत बसतो नग्न गावांत हिंडतो वेड्यापरी चाळे करतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार। बंकटलाल खोळावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयाचे चिरमिसी। तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वे कान करी विस्तवाते निर्माण। साधू नात जालंधर पीत होते चिलीम फार परी विस्तवासाठी घर घर नाहिंडले कदाते। जा जा उभे न राहा येथ विस्तव ना मिळे तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची। पोरे विनमुख परत आली महाराजांशी निवेदिली हकीकत जिका झाली सोनाराचे दुकानांत। ती ऐकता हास्यवदन करीत झाले दयाघन नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले। चिलीम आपल्या हाती भले बंकट लालासी बोलले काळी एक वरती धरी। बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परम सदया विस्तव देतो करुणिया। काडी घासून आता मी काडी घासल्या वाचुनी कदान प्रगटे अग्नी म्हणून केली विनवनी ती मनास आणा समर्था। महाराज बोलले त्यावर उगीन करी चरचर नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको। बंकट लाले तैसे केले नुसत्या एका काडीस धरिले चिलमीच्या वरती भले समर्थ आज्ञा म्हणून। तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर प्रकट झाला वैश्वानर काळी नुसती धरतावरी। काळी प्रतिविस्तवाचा अंशही नवतासाचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर। काळी तैसीच राहिली चिलीम तेही पेटली कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोतांडवत। आता सोनाराचे घरांत काय झाले ते ऐका या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला
जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे असो भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढवले द्रोणांत तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नानापरी बुजबुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून सोनार बसला अधोवदन कारण काही नुमजेना चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले ऐसे वाया मीच कारण मीन साधूसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला गजाननाची अगाध लीला मीन खचित जाणिली गजानन जान्हवी नीर मी त्या मानिले थिल्लर गजानन राज राजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकाल यज्ञ गजानन मी त्या मानिले वेळापूर्ण कल्पतरु कारण मी बाभूळ मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो हाय हाय रे दुर्दैवा त्वा कैसा साधिला दावा माझ्या हातून संत सेवा होवना तू दिलीस मसी असो हा धिक्कार मी भारभूत साचार जन्म पावलो भूमीवर द्वयपायांचा पशु मी आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली सुयोगाची दवडिली वेळ आलेली म्या करे काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू पदी त्यांच्या अनन्य होऊ क्षमा मंतूची मागाव्या ऐसा विचार करुणी सेवे घेऊन चिंचवणी बंकटलाला चासदनी आला हकीकत सांगावया अहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला पहा या चिंचवण्याला आत केडे पडले बहु माणसे उठली उपोषित तेने झाला श्राद्ध घात हे ऐसे फावया कृत्य माझा मीच कारण असे आज सकाळी चिरमीला मी नाही विस्तव दिला पोरे मागत असता भला समर्थांच्या चिरमीस्तव त्याचेच हे आहे फळ चिंचवणी नासले सकळ ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती तुम्ही न चिंचोके पाहिले ते अस्थिर किडलेले म्हणून हे नासते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला सोनार म्हणे ऐसी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचोके किडके कसे जी मी चिंच फोडिली तिची टरफले अजून पडली चिंचोक्यांची रास झाली मर्जी असल्या पहा चला आता इतुकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रति मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमामंतूंची मागेन अनन्य भावे करुण साधू दयेचे परिपूर्ण सागर मूळचेच आहेत की समर्थांपुढे भीत भीत जानकीराम गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टांगेसे समर्था आणि म्हणाला दया घणा तुला येवो माझी करुणा मी अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी तू साक्षात उमानाथ नांदसिया शेगावांत ज्याची होती मजला भ्रांत ती त्वा आज निवटिली माझे अपराध रूपी अवघे तृण जाळी कृपाकृशाने करुण समर्थ आज पासोण मीनाटवाळी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली तू अनाथांचा आहेस वाली आता अंत पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तीळ भर तुझे चिंचवणी आहे मधुर किडे न पडले त्यामध्ये ते ऐकता अवघ्यानी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळोनी गेला होता ते धवा अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावांमध्ये ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वासजांका या कवनाते चंदुमुकीन नावांचा ग्रहस्थ एक शेगावाचा निस्सीम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही श्रोते ज्येष्ठ मासांत सभोवार बसले भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायांवरी कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातात देती कोणी पंख्याने घालिती वारा समर्थान कारणे कोणी वाटिती खडीसाकर कोणी गळ्यात घालिती हार कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूंच्या तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नकोत मला दोन कान्होळे उतरांडीला आहेत तुझ्या ते आण जा चंदू बोले कर जोडून अथा कान्होळे कोठून इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया तई महाराज बदले वाचे नाही कारण ताज्याचे पाहिजे तू तुझ्या उतरंडीचे कान्होळे मज खावया जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या यत्किंचित त्या मुकीन चंदू प्रती लोक अवघे बोलती जाय पाहून शीघ्र गती खोटी न होय संतवाणी चंदू घरा प्रती गेला कांतेस पुसू लागला दोन कान्हवले उतरंडीला आहेत काय रंभोरू तई बोले अंगणा होऊन गेला एक महिना काता कान्हवले आपल्या सदना मिळतील कशाचे अक्षय तृतीया दिवशी भले कान्हवले मी पतिराया केले तेन आता राहिले संपून गेले त्याच दिनी
मर्जी असल्या नवे करीते, समर्थांस्तव तळून देते, ही पहा मी ठेविते कढई नाता चुलीवर, तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार, कान्हवल्याच्या साहित्यासी। चंदू बोले त्यावरी, ताजे नको तो सुंदरी, जे तू उतरंडी माझारी, दोन ठेविले तेच दे, समर्थांनी ऐसेच कथिले, तेच मी तुझ निवे दिले, आठवण करून चांगले, पाहा काही एधवा, ऐसे ऐकता पती वचन, कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन, कान्हवल्याचे चित्तांतरी, कान्हवल्याचा शोध करिता, आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबाणाता, सत्यगिरा समर्थांची, दोन कान्हवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले, त्यांचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यांत मजे लागी, त्यास महिना होऊन गेला, असेल बुरसा वरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनुमात्र। ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड सर्व धांडोळीली, कान्हवले ते ठेवलेली, कळशी होती खापराची, आंत जो पाहिले निहाळून, तो दृष्टी पडले तिच्या दोन, कान्हवले जे सुकून गेले होते थोडके, बुरसा मुळीच नाही आला, श्रोते या कान्हवल्याला, बट्टा संत बाणीला, नाही लागला कधी जग, कान्हवल्या ते पाहुण, उभयतांचे हर्षले मन, धन्य साधू गजानन, महासमर्थ सिद्धयोगी, चंदू कान्हवले घेऊन आला, समर्थांशी अर्पिता झाला, लोक करती आश्चर्याला, त्याच्या कृती ते पाहुण, लोक म्हणती गजानन, खचित असती त्रिकाल यज्ञ, भूत भविष्य वर्तमान, यांसी अवघे कळत असे, चंदूच्या त्या कान्हवल्यासी, सेविते झाले पुण्यराशी, रामशबरीच्या बोरांशी, जेवी झाला भक्षिता, शेगावच्या दक्षिणेसी, चिंचोली गाव परियेसी, तेथील एक रहिवासी, माधव नामे विप्र होता, वयजाचे साठावर, अवयव झाले क्षीण फार, तरुणपणी संसार, हेच होते ब्रह्मजाचे, प्रारब्धाच्या पुढारी, कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी, लिहिली अक्षरे तेच होय, माधवासी न कोणी उरले, कांता पुत्र मरून गेले, म्हणून विरक्त जाहले, मनतयाचे संसारी, जी का होती चीज वस्तू, ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत, होईल कैशी देवदेवा, म्या हा माधुमीचा संसार केला, तो आता अवघानी वाला, आठविले कधी नाही तुला, एक क्षण ही दिन बंधो, आता माझा वाली कोण, दिन दयाळा तुझ वांचून, माझे हे अरण्य रुदन, तुझवीन देवा कोण ऐके, ऐसा अनुताप धरून पोटी, शेगावी आला शेवटी, गजाननाच्या द्वारवंटी, हट्ट धरून बैसला, आरंभिले उपोषण, अन्न पाण्याते त्यागुन, वदनी वदे नारायण, खंडन पडे तयाला, ऐशा परी एक गेला, दिवस परी नाही उठला, तई महाराज वदले दयाला, हे करणे उचित नसे, हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे जाण, प्राण देहाते सोडून, जाता वैद्य बोलविसी, तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करीसी नारी, अरे वेळ गेल्यावरी, नाही उपयोग साधनाचा, जे करणे ते वेळेवर, करावे की साचार, घर एकदा पेटल्यावर, कुपखनने निरर्थक, ज्या कन्या पुत्रासाठी तू केलीस आटाआटी, ते अवघे गेले शेवटी, टाकोनिया तुझ लागी, अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून, फळे भोगणे भाग असे, ती फळे भोगल्याविना सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टीपणा, विवेक काही करी म्हणी, तेन माधवे ऐकिले, हट्टासीना सोडिले, यत्न लोकांचे वाया गेले, त्यासी भोजन घालण्याचे, शेगावचा कुलकर्णी, करू लागला विनवनी, भोजनास चलासदनी, अण्णावीन राहू नका, तेही म्हणणे माधवाला, नाही पडले तसाच बसला, समर्थांच्या सान्निध्याला, नाम घेत हरीचे, रात्र झाली दोन प्रहर, तमी आक्रमिला अंबर, निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वर्षावरी, आसपास कोणी नाही, ऐसे पाहून केले काही, कौतुक ते लवलाही, स्वामी गजाननांनी, रूप धरिले भयंकर, दुसरा या माझी भास्कर, आ पसरून माधवावर, धावून आले भक्षावया, तेने माधव पळाला, घेऊन आपला जीव भला, धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधड, बुडबुडा आला तोंडासी, शब्द कुठे ना वाचेसी, ऐशा पाहून स्थितीसी, समर्थे धरिले सौम्य रूप, आणि बोलले गर्जतोन, हेच का तुझे धीटपणा, तू काळाचे भक्ष जाण, असाच खाईल काळ तुला, त्याची चुनूक दाखविली, पुढची स्थिती जाणविली, तेथे पळाया नाही उरली, यमलोकांत जागा तुला, माधव ऐसे ऐकता, झाला विनये बोलता, यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो, नको नको हे जीवित, द्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणांप्रत, महाराज माझी शेवटची, यमलोके जे दिसणार होते,
ते तुम्ही दाबिले येथे, आता या लेकर आमते यमलोकी धाडू नका। माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी, परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य। काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते, संत भेटी ज्याला होते यमलोकना तयासी। ऐसे ऐकता भाषण समर्थे केले हास्यवदन, महापतीत पावन साधूच एक करीती की। श्रीमन नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे वर्ण आता गाफील राहू नको। किंवा अजून वांचण्याची आस आहे तुला साची, ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी। माधव म्हणे गुरुराया, नको मला आयुष्य सदया, ओखटी ही प्रपंच माया, त्यांत पुन्हा गोगू नको। तथास्तु ऐसे महाराज बदले, तू जे मागसी ते मी दिले, आता तुला नाही उरले जन्मासे येणे भूमीवर। ऐशारीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा, झाला त्या वर्णन्यावाचा नाही माझी समर्थ। इहलोकीचे देह भान माधवाचे निमाले जाण, कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक। म्हणून वेळे चार करी जनकल्पना नाना परी, उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या। असो माधवाचे देहावसन समर्थान सन्निध झाले जाण, चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने। असो एका समयी भली समर्थांसी इच्छा झाली, ती त्याने निवेदिली आपल्या शिष्य वर्गाते। वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा, वेद श्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय। पन्हे पेडे बर्फी खवा, भिजल्या डाळीस मीठ लावा, एक एक रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते। ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले, ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी। सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच, ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय याते नसे। महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी, ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला। मग काय विचारिता अवघे हर्षले तत्वता, झाली तयारी हा हा म्हणता। रुपये 100 झाले जमा, सामान सर्व आणिले, चंदनाचे उठणे केले, आंत केशर कालविले, तैसाचा आणखी कापूर। 2 प्रहराचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला, जे पदक्रम जटेला जाणत होते विभूद हो। थाटांत वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदरी, दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा कारणे। संतांच्या जे मणी येत ते पूर्वी रवानाथ, कमी न पडे यत किंचित ऐसा प्रभाव संतांचा। बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी, अजून परी शेगावासी वंशज त्यांचे करीती हे। हा दासगणु विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, साधकासी दावो पथ विमल शाहरी भक्तीचा। श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु। इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थोऽध्यायः। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।